मी सौ दणश्री सांगडे, आम्ही रुचिरा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। जेवण कुठलेही असो, दुपारचे किंवा संध्याकाळचे, घरातील सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो, आज भाजी काय बनवायची। समस्त महिला वर्गालाही हा मोठा प्रश्न पडलेला असतो। जेव्हा आपण बाहेरून येतो, प्रवासातून येतो, घरामध्ये भाजी अवेलेबल नसेल, तेव्हा आपल्यासाठी आपल्याला करण्यासाठी छान अशी रेसिपी मी आज दाखवणार आहे। हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल असे दहा तडका आज आपण बघूया। चला तर मग, यासाठी आपण घेणार आहोत तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण कट करून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 4 ते 5 बेडगी मिरची। कुकरमध्ये पाणी टाकून कुकरच्या एका डब्यात या तिन्ही डाळी एकत्र करून 1-2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया। मी इथे तिन्ही डाळी घेतल्या आहेत, कारण जर फक्त तूर डाळ घेतली तर काहींना त्याची ॲलर्जी किंवा ॲसिडिटी होते, त्याचप्रमाणे या तिन्ही डाळींचे पौष्टिक घटक आपल्याला मिळतात। डाळीमध्ये व्यवस्थित पाणी घालून 1/2 चमचा हळद घालून झाकण ठेवून घेऊया। कुकर गॅसवर ठेवून मीडियम आचेवर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। कुकर थंड होईपर्यंत गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरं घालून फोडणी छान तडतडल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। इथे मी टोमॅटो मागून टाकते, जर कांदा टोमॅटो दोन्ही बरोबर घातले तर कांदा व्यवस्थित परतला जात नाही। 1/2 चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचे। त्यानंतर हा दाल तडका मसाला आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळतो, तो मी इथे घातलेला आहे। हे सर्व छान परतेपर्यंत एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे। कुकर थंड झाल्यावर त्यातील डाळ एका भांड्यात काढून छानपैकी रवीने मॅश करून घ्यायची आहे आणि सावकाश कांदा टोमॅटोच्या कढईमध्ये घालायची आहे। गरम झालेले पाणी घालून एकसारखे पळीने हलवून घेतले आहे। कोणत्याही भाजीला जर आपण गरम पाणी घातलं तर भाजीला तर्री व कलर खूप छान येतो, रस्साही छान दाट होतो। थोडंसंच गरम पाणी घालून फार पातळ किंवा फार घट्ट नाही अशी डाळ बनवायची आहे। चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून डाळ छान उकळी आल्यावर एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। त्यानंतर तडक्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालू। साजूक तुपामुळे तडक्याला एक वेगळीच टेस्ट येते, हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव येते। त्यानंतर लसूण, लाल तिखट,
थोडासा तडका मसाला व बेडगी मिरची घालून छान तडतडल्यावर तडका बनवलेल्या डाळीवर घालायचा आहे। वाव बघा खूपच छान बनला आहे डाळ तडका, तुम्हीही नक्की करून बघा। त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।